जीसीसी एग्जामिनेशन 2017 मराठी शॉर्ट एंड 60 शब्द प्रति मिनिट स्टार्ट। आतापर्यंत 8 पंचवार्षिक योजना आखल्या व पूर्ण केल्या असून नवीन पंचवार्षिक योजना आपण आखित आहोत। मला एक गोष्ट स्पष्टपणे मांडावयाची आहे की कोणत्याही योजनेत शेतीचा विकास हा मूळ उद्देश आपण मानलेला नाही। बिगर शेतीमालाच्या किंमती वाढत आहेत परंतु धान्योत्पादन वाढत नाही। ते वाढवण्यासाठी सरकारने पावले उचलणे आवश्यक आहे। पॅरा: महाराष्ट्र नेहमीच अन्नधान्याच्या दृष्टीने तुटीचा प्रांत राहिलेला आहे। ही तूट भरून काढावयाची झाली तर प्रयत्नपूर्वक धान्योत्पादन वाढविले पाहिजे। कोकणात जर तांदळाचे उत्पादन वाढवावयाचे असेल तर वाया जाणाऱ्या सांडपाण्याचा उपयोग करून घेण्याच्या दृष्टीने तसेच पावसाचे वाहून जाणारे पाणी साठवण्याच्या दृष्टीने त्वरित योजना आखून त्या पूर्ण करण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे भाताची एक वर्षात 2 पिके काढता येणार आहेत। आज कोकण भागात ऊसाची लागवड करण्याचे आणि ती वाढवण्याचे प्रयत्न सरकारतर्फे सुरू आहेत। वस्तुतः साखरेचे उत्पादन वाढविण्यापेक्षा जनतेस पुरेसा तांदूळ खावयास मिळाला पाहिजे ही आपली दृष्टी असली पाहिजे। पॅरा: अन्नधान्याच्या उत्पादन वाढवण्यावर आपण भर दिला पाहिजे। या गोष्टीकडे सभागृहाचे लक्ष वेधण्याकरिता मी हा ठराव आणला आहे। अनेक शेतकरी पैशाची पिके काढतात व या प्रवृत्तीबद्दल मी त्यांना दोष देणार नाही। शेतकरी पैशाची पिके का काढतात याचा विचार व्हावा। ती काढल्यामुळे शेतकऱ्यांचा जेवढा फायदा होतो तेवढा अन्नधान्यातही होत नाही। पॅसेज 2 स्टार्ट। औद्योगिक क्रांतीपूर्वी व्यवसायाचे क्षेत्र फारच मर्यादित होते। स्थानिक बाजारपेठेमुळे व्यापारी वर्ग व ग्राहकाचे एकमेकांशी चांगले संबंध होते। समाजातील गरजा अत्यंत कमी होत्या। उपलब्ध वस्तूंची खरेदी विक्री करण्यासाठी व्यापारी एकमेकांना भेटत असत। त्यामुळे पत्रव्यवहार करण्याची गरज भासत नव्हती। परंतु औद्योगिक क्रांती नंतर बाजारपेठेचे स्वरूप मोठ्या प्रमाणात वाढत गेले व तसेच उत्पादनाचीही मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली। दळणवळणासाठी रेल्वेचे जाळे पसरले गेले। या द्रुत वाहतुकीमुळे मालाची ने आण करणे शक्य झाले। पोस्ट व्यवहारामुळे संदेश वहन सुरळीत झाले। त्यामुळे लिखित स्वरूपाला मोठे महत्त्व प्राप्त झाले। पॅरा: व्यवसाय म्हटला की अनेक व्यक्तींशी संपर्क ठेवावा लागतो। हे त्या व्यवसायाचा आकार व्याप्ती प्रकार वगैरेंवर अवलंबून असले तरी देवाणघेवाण व्यवसायाचे मर्म असते। विक्रेता ग्राहक खरेदी
विक्री, उधारी, वसुली असे व्यवहार होत राहणारच आणि ते पार पाडण्याकरिता पत्र व्यवहार होणे क्रम प्राप्त आहे। पॅरा मुख्यतः पत्र व्यवहाराची विभागणी खाजगी कार्यालयीन आणि व्यावसायिक पत्र व्यवहार या तीन प्रकारांमध्ये केली जाते। पत्र लेखनाद्वारे आपली संस्था विश्वसनीय, कार्यक्षम आणि सेवाभावी आहे हे लोकांच्या मनावर उमटविता येते। या कारणाद्वारे व्यावसायिक पत्रव्यवहाराला फार महत्त्व प्राप्त झाले आहे। ज्यावेळी परस्पर भेटणे शक्य नसते अशावेळी लांब अंतरावरील व्यक्ती, संस्था यांच्यातील संपर्क पत्रव्यवहाराने सहज शक्य होते व त्याला दूत मानले जाते। स्टॉप।